भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL मध्ये 40 वर्ष सेवा देऊन श्री हनुमंत खाशाबा पवार हे वरिष्ठ टेक्निशियन या पदावरून सेवानिवृत्त झाले. सोमवारी त्यांचा सेवानिवृत्ती समारोह आणि अभिष्टचिंतन सोहळा बिबेवाडी येथील सुहाग मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यामुळे हनुमंतराव यांचे संगोपन त्यांच्या आईनेच केले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे उच्च शिक्षण घेता आलं नाही, किंतु मनात सरकारी नोकरी मिळवायचं ध्येय त्यांचं होतं. यशाचं पहिलं पाऊल म्हणून 1983 साली चिंचवड येथे 5 रुपये रोजने BSNL साठी खड्डे खोदण्याचे काम त्यांनी सुरू केले. कष्ट करण्याची तयारी आणि कामाप्रती प्रामाणिकपणा त्यांना यश संपादन करण्यासाठी उपयुक्त ठरला. शिक्षण जरी कमी असले तरी टेक्निकल गोष्टींवर त्यांची पकड मजबूत होती, त्यामुळेच त्यांना लाईनमॅन, वायरमॅन, टेक्निशियन आदी पदांपर्यंत पोहोचता आलं. चिंचवड, बाजीराव रोड आणि सुखसागर नगर येथे त्यांनी आपली सेवा दिली. 5 रुपये दिवसाला याप्रमाणे सुरू झालेला हा प्रवास 55,000 रुपये प्रति महिना देणाऱ्या वरिष्ठ टेक्निशियन पदापर्यंत पोहोचले. कामाबरोबरच आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून अनेकांची मदत त्यांच्या हातून नेहमीच होत असे, त्यामुळेच त्यांचा जनसंपर्क देखील मजबूत आहे. आज सेवानिवृत्त होत असताना कुटुंबियांबरोबरच अनेकांनी त्यांना सदिच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी सौ अनिता हनुमंत पवार, मुलगा गणेश पवार, पवन पवार, सून प्रज्ञा आणि प्रतीक्षा यांच्यासोबतच सर्व कुटुंबीय, शिवसेनेचे अमोल रासकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ पूजा रासकर, BSNLचे एस बनकेसर व त्यांचे इतर सहकारी, मित्रपरिवार, परिसरातील रहिवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक विजय वाघचौरे यांनी केले. आज या ठिकाणी उभं राहणं आणि एवढं
आरोग्य होतं.